ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तब्बल 50 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर भेटले मित्र मैत्रीण. निपाणीत 1974 दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा. विद्या मंदिर निपाणी येथील सन 1974 दहावीतील सर्व वर्गमित्रांचा स्नेह मेळावा 50 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेतील गुरुवर्य कैलासवाशी व्यर्र कनंगलेकर संस्थापक शिक्षण सेवा मंडळ निपाणी सभागृहात अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडला. दहावीच्या 1974 बॅचच्या दोन्ही वर्गातील 98 मुला मुलींपैकी 65 वर्गमित्र स्नेह मेळाव्यास हजर होते. सध्या हयात असलेले त्यावेळेचे गुरुजन व्ही डी देशपांडे, एम ए नाईक, एम बी जाधव, ए एस सोलापूरकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सर्व गुरुजनांचे स्वागत करून त्यांची वर्गमित्र मैत्रिणी मिळून पाद्यपूजा करण्यात आली. सुधाकर सोनाळकर यांनी प्रास्ताविक करून सर्व हजर वर्गमित्रांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर गुरुजनांचे मार्गदर्शनपर मनोगत सादर केले. गुरुजनांसमवेत ग्रुप फोटो काढण्यात आला. शाळेचा दैनंदिन दिनक्रमानुसार घंटा वाजून प्रार्थना करून शाळेचा फेरपटका, वर्गास भेट यासह जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. स्नेहभोजनानंतर दुसऱ्या सत्रात मनोरंजन, गाणी, आठवणी, प्रसंग वर्ग मित्रांनी सांगितली. स्नेह मेळाव्याचे संयोजन सुधाकर सोनाळकर, दीपक करगावे, नितीन वखारिया, दिलीप खांडके, चंद्रशेखर साजणनावर यांनी केले. मी त्याच्यामध्ये आहे, गेली 25 वर्ष मी त्याचा सदस्य. तर अशा पद्धतीनं आपण तिथं जर काही सदस्य होऊ शक्य असेल तर आठवड्यातून एक दिवस आपण आपल्या मित्राला तरी भेटू शकतो कमीत कमी. तेव्हा हे कनेक्टिव्हिटी, मोबाईल कनेक्टिव्हिटी आपली खूप असते, पण प्रत्यक्षात एकमेकांना भेटणं, आठवड्यातून एकदा भेटणं, आपली सुख दुःख एक्सचेंज करणं, याच्यामध्ये आपण कमी पडतो. आणि मग त्याच्यामुळं तुम्ही आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षात तुमची परिस्थिती काय आहे हे तुम्ही माझे मित्र असून सुद्धा मला समजणं अतिशय कठीण झालेलं आहे. तेव्हा असं जे काही आपलं वागणं असेल ते आपण जर सोडून दिलं तर आपण मित्र असो, मैत्रिणी असो, आमच्या जुन्या शिक्षिका मला भेटतात काय मिळालं खूप चांगलं वाटतं. इतक्या आदरानं बोलत असतात ही मंडळी. जुने लोक तुम्ही सगळे आता जुनेच लोक आहात. तर महान करी न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.